झी 24 तास एक पाऊल पुढे। गोंदिया जिल्ह्यात सध्या अनोख्या पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते आहे। साता समुद्र पार करून महाराष्ट्रात ते पाहुणे दाखल झाले आहेत। दुसरे तिसरे हे पाहुणे कुणी नसून स्थलांतरित झालेले पक्षी आहेत। थंडीची चाहूल लागताच दरवर्षी हे पक्षी गोंदियातील तलावांवर दाखल होतात। निसर्गानं भरभरून दान दिलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या परदेशी पाहुण्यांनी मुक्काम ठोकलाय। गोंदियातल्या तलाव क्षेत्रात वेगवेगळ्या जातीचे स्थलांतरित पक्षी डेरे दाखल झालेत। रशिया, युरोप आणि इतर देशातल्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अन्नाच्या शोधात दरवर्षी हे पक्षी महाराष्ट्रातल्या गोंदियात दाखल होतात। या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने रेड क्रिटेड, पोचार्ड, पारी बॉलर, टफ टेथ, कॉमन टील यांसारखे इतर पक्षी पाहायला मिळतात। जिल्ह्यामध्ये बरेच तलाव आहेत। नवेगाव बांध आणि शृंगा बांध व्यतिरिक्त हे गोंदिया आणि आमगाव तालुक्यामध्ये झिलमिली तलाव आहे, परसवाडा तलाव आहे, लोहारा आहे, मालीजुंगा आहे। ही जी तलाव आहेत ही व्हेजिटेशन याच्यात खूप चांगला आहे आणि उपयुक्त आहे। त्या कारणानेच काही मायग्रेटरी बर्ड्स इकडे स्थलांतर करतात आणि इथं वास्तव्यास काही 2 ते 3 महिने असतात। शिकार आणि पर्यावरणातल्या बदलांमुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या दरवर्षी घटत चालली आहे। हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावलं गोंदियातल्या तलावाकडे वळली आहेत। झी 24 साठी गोंदियाहून माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।